पुण्यातून भिडेवाड्याच्या जागी राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आता मोकळा झालाय। भिडेवाड्याची इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। दगडूशेठ गणपती समोरील या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती। भाडेकरून सोबतच्या वादामुळे या जागेवर स्मारक करण्यासाठी अडचणी येत होत्या। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इथे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभं राहणार आहे। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। न्यायालयाच्या निकालानंतर भिडेवाडा पाडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रीच्या सुमारास महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे। मुलींची देशातील पहिली शाळा ज्या भिडेवाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्ट अमृत मुनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। महानगर पालिकेच्या वतीने आणि पोलिसांच्या मदतीने रात्री जमीन उद्ध्वस्त करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या महिन्यामध्ये जे भाडेकरू आहेत त्यांना काही मदत जी आहे ती करण्यात आलेची माहिती जी आहे ती पालिकेकडून मिळती आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महानगरपालिकेने ही सर्व कारवाई जी आहे ती केलेली आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा या वाड्यामध्ये सुरू केलेली होती। सागरावरती तास सह्याद्रीची उंची म्हणजे 24